रिक्षामधील सहप्रवासी महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली असून तिच्याकडून सत्तर हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत सोलापूर शहरातील जिलरोड पोलीस ठाणे हद्दीतील शांती चौक पाण्याची टाकी ते मार्केट यार्ड दरम्यान दिनांक अकरा डिसेंबर रोजी अनुराधा गिरी नरोळे राहणार फलमारी झोपडपट्टी दाजीपेठ या रिक्षामधून प्रवास करत होत्या त्यांच्यासोबत तीन अनोळखी महिला सहप्रवासी म्हणून प्रवास करत होत्या अनुराधा नरोळे या रिक्षातून उतरल्यानंतर त्यांना पर्समध्ये ठेवलेली सोन्याची दागिने चोरी झाल्याचं लक्षात आलं त्यावेळी त्यांचा संशय रिक्षामधील अनोळखी तीन सहप्रवासी महिला यांच्यावर होता अनुराधा नरोळे यांनी त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी झाल्याबद्दल जेल रोड पोलीस ठाणे इथं तक्रार दिली दरम्यान शांती चौक पाण्याची टाकी ते मार्केट यार्ड दरम्यानच्या उपलब्ध सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारकाईनं पडताळणी केली असता सुषमा बापूजी चव्हाण वयवर्ष पंचवीस राहणार बिस्मिल्लनगर मुळेगाव रोड आणि तिच्यासह दोन अनोळखी साथीदार महिलांनी हे कृत्य केल्याचं निष्पन्न झालं गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्याकडे कसून तपास केला असा गुन्हा कबूल करून तिनं सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दागिने रुपये तिने काढून दिले ही कामगिरी पोलीस आयुक्त सोलापूर शहर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप पाटील पोलीस अंमलदार श्रीकांत पवार विजयकुमार वाळके गणेश शिंदे विद्यासागर मोहिते राजकुमार पाटील निलोफर तांबोळी यांनी पार पाडली